नमस्कार मंडळी, आपलं सर्वांचं स्वागत आहे तेजस व्ही लॉग मध्ये. आणि सर्वात प्रथम आपल्या सर्वांना स्वतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मनापासून. ब्लॉग आपला लेट येतोय, पण सिरीज आपली धमाकेदार होणार आहे. आणि त्याचबरोबर मी आता आलेलो आहे मनालीमध्ये. मनालीमध्ये माझं हॉटेल आहे, क्लब महिंद्राचं व्हाईट मेडॉज हॉटेल आहे ना, मस्त ह्याचा व्ह्यू म्हणजे तुम्ही बघाल तर असं मस्त आहे की मनालीची अशी व्हॅली आपल्याला बघायला मिळते. इथे माझं रूम इथे खालतीच पहिला रूम आहे, रूम पण मी तुम्हाला दाखवेल. आणि हा असा आहे आमचा हॉटेल. मला इकडचं लोकेशन खूप भारी वाटलं. पण रिव्हर्सला जाण्याच्या आधी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगायच्या आहेत मला, जसं की मी प्रिपरेशन काय काय केलं माझ्या ब्लॉगमध्ये म्हणजे मनालीला येण्यासाठी, आणि मी कुठे चाललो आहे तो तर मोठा सस्पेन्सच आहे. म्हणजे स्पिती तर आपल्या बकेट लिस्टमध्ये आहे की नाही, लडाख आहे की नाही, की उत्तराखंड आहे की काश्मीर आहे, लेट्स सी ते आपण बघूयाच पुढच्या येणाऱ्या एपिसोड्समध्ये. पण आजच्या ब्लॉगची जी आपली जी मेन सुरुवात होते ती म्हणजे आपल्या बाईकचे पॅनियर्स. मी ह्यावेळेस माझ्या बाईकचे पॅनियर्सला रॅप करून घेतलेलं आहे, ते पण साहिल खान डिझाईन्स. ते तुम्ही आपण बघितलंच असाल, मुंबईकर निखिल, MSKs ज्यांच्याकडून करून घेतात त्यांच्याकडूनच मी घेतलेलं. आणि आपला मराठी माणूस कुठेतरी अशा चांगल्या लोकांसोबत येतो आहे या गोष्टीचा अभिमान नक्कीच तुम्हालासुद्धा वाटत असेल. आणि जे आपले रॅप आहेत त्याची जर तुम्ही डिझाईन बघाल ना, आणि आपल्या वाघाला जी ज्या प्रकारे दिसते ना, एकदम भारी 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 म्हणजे एकदमच भारी, तर ते रॅप तुम्हाला कसे वाटतात ते पण मला कमेंटमध्ये सांगा. त्याच्यानंतर आपण मी गेलो रवी भाईकडे, क्विक ऑटोमोबाईल जे चेक ना गेला आहे गोरेगावला. रवी भाईंकडे जो टायरचा रेट मिळतो ना, त्यांच्यासारखा रेट कोणीच नाही देऊ शकत. आणि तुम्हाला प्रॉपर सजेशन म्हणजे जर तुम्हाला प्रॉपर गाडीचं टायरचं सजेशन पाहिजे असेल तर रवी भाईकडे जा तुम्ही, क्विक ऑटोमोबाईल, क्विक फिक्स ऑटोमोबाईलमध्ये. कारण की ते चांगल्या प्रकारे तुम्हाला गाईड करतील की कुठले टायर घेतले पाहिजे, तुम्ही कुठल्या राईडला जात असाल तर तुम्हाला ते चांगल्या प्रकारचे टायर सजेस्ट करतील. आणि रिझनेबल रेट, म्हणजे असं पण नाही की आवाच्या सवा सांगून तुम्हाला तुमच्याकडून पैसे उकळवण्याचा प्रयत्न करतील, तसं पण नाही, म्हणजे चांगलं तुम्हाला रेट देतील. आणि तो जो माझ्या टायगरचा मी टायर चेंज केलेला आहे तो आहे टुरॉन्स नेक्स्ट, म्हणजे एक 80% टुरिंग करतो आणि 20% ऑफ रोडिंग. सो मी जिथे आता जाणार आहे त्या हिशोबाने जर बघायला गेलो तर मी तर काय एवढा एक्स्ट्रीम ऑफ रोड तर करत नाही रेग्युलरली, आपला सेम आहे 80-20. सो त्या हिशोबाने मी टुरन्स नेक्स्ट टायर घेतले. ग्रीप मस्त आहे, चालवायला एकदम जबरदस्त मजा येते. आणि त्याचा जो एक्सपिरियन्स आहे तो माझ्या येणाऱ्या ब्लॉगमध्ये तो मी तुमच्यावर शेअर करेलच. तर आता मी जस्ट पोहोचलेलो आहे मखारिया इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये. सकाळी येऊन मी माझी बाईक इथे आणून दिलेली फॉर ट्रान्सपोर्टेशन. एक वेगळी आपण ट्रेंड करतो आहे, जे बाकीचे युट्यूबर्स करतात तसं आपण नाही करत आहोत. आपण जी आपली बाईक, आपला वाघ जो आहे त्याला आपण बाय ट्रेन पाठवणार आहोत. आणि ही बघा पॅकिंग, आम्ही मागे बघू शकता, फुल टू गोल्डविंग वाटते. आणि आज आपल्यासोबत आहेत आदित्य भाऊ, तर ह्यांनी आपला खूप मोलाचा वेळ घालून आलेले आहेत आज. तर आजचा जो एक्सपिरियन्स आहे तो आता मी तुम्हाला ब्लॉगवरती सांगणारच आहे की कसा हा आजचा एक्सपिरियन्स होता पॅकिंगचा. आणि देवाला हीच प्रार्थना करतो आहे की बाय ट्रेन जाते विदाऊट केज, नीट गेली पाहिजे आणि सगळं व्यवस्थित झालं पाहिजे. चला, नंतर गाडीचे सगळं सर्व्हिसिंगला मी दिली, गाडी सर्व्हिसिंग करून घेतली चांगली प्रॉपर आपल्या ट्रायम्प शमनच्या सर्व्हिस सेंटरमध्ये जो हब मॉलच्या इथे आहे. आणि मग त्याच्यानंतर जी आपली जर्नी होते ती टुवर्ड्स आपल्या एअरपोर्टला जाण्याची तयारीमध्ये. तर ती तयारी कशी झाली ते आता बघूयाच आपण आपल्या ब्लॉगमध्ये. तर जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अजून एका दमदार एपिसोडमध्ये. सो आज आहे 15 ऑगस्ट, तर पुढचा आजचा दिवस मी एक्सप्लोर उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार आहे, तो कसा करणार आहे ते नक्कीच बघा. भेटूया, बाय. आपल्या जर्नीची जी सुरुवात आहे ती हिथून होत नसून तुम्हाला थोडं रिव्हर्सला जावं लागणार आहे. तर जायचं रिव्हर्सला, चला.